तमाम दर्शकांचं सिटी न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतोय. दर्शकांनो, येणाऱ्या 18 एप्रिलला अमरावती जिल्ह्याच्या लोकसभा उमेदवाराच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडणूक होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 24 लाख जनता मतदाता मतदान करून एक खासदार निवडून देणार आहे. अमरावती जिल्ह्याचा खासदार कसा असावा, कोणकोणते त्यांनी कार्य करावे, नागरिकांच्या करिता कोणकोणत्या योजना असाव्या, या अनेक बाबी घेऊन आपण पुन्हा बडनेरा विधानसभा मधील या क्षेत्रातील जुन्या वस्तीमध्ये आपण पुन्हा आलो, या ठिकाणी आलो आहे. माझ्यासोबत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, नागरिक आणि माझ्यासोबत अपक्ष लोकसभा उमेदवार म्हणून माझ्यासोबत जुळलेला आहे. आपण सर्वांशी त्यांची नावे, त्यांचे पद वगैरे आणि त्यांची स्पष्ट भूमिका आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करीत आहोत पुन्हा या लोकसभा जनमत, सर्व नागरिकांचं जनमत काय, मतदारांचा कौल कोणाकडे आहे, सर्व जाणून घेण्याकरता आपण सुरुवात करू आहोत. माझं नाव योगेश कावरे आणि राहणार जुनी वस्ती बडनेरा प्रभाग 21. तसंच मी महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार पुरस्कृत 2018 मध्ये. माझं नाव देवेंद्र प्रदीप देशमुख, मी भाजप सोशल मीडिया हँडल करतो. मी सिंगई संदेश जैन, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी. मैं अय्यूब खान, युवा स्वाभिमान अल्पसंख्यक जिला अध्यक्ष. मैं क्रांतिवीर डीके मानकर जी, अमरावती, जनता के हित में आ रहा हूँ, अपक्ष. किरण अंबाळकर, बडनेरा जुनी वस्ती बारीपुरा, माजी शिवसेना शहर प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे. मी गौरव बांते, राहणार प्रभाग 21 जुनी वस्ती बडनेरा, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. मी गजू तदेकर, भारतीय जनता युवा मोर्चा बडनेरा शहर अध्यक्ष. मी मनीष प्रल्हादराव कुथे, युवा मोर्चा सरचिटणीस बडनेरा शहर. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली ओळख दिलेली आहे. आपण सुरुवात करूया. लोकसभा जनमताचा आधार, नागरिकांचा कौल कोणत्या पक्षाकडे आहे, या जिल्ह्यातील कोणता खासदार निवडून येईल, या सर्व प्रश्नांच्या उत्तराकरिता जनतेचं काय मत आहे. आपण एक सर्वसामान्य नागरिक युवक म्हणून आहात, काय स्वप्न आहे या अमरावती जिल्ह्याचा खासदार कसा असावा म्हणून? सर्वप्रथम या अमरावती जिल्ह्यामध्ये जी खासदार बनण्यासाठी जो उमेदवार म्हणून आहे, मला असं वाटते की आज जे दोन्ही एक सामान्य नागरिकांना त्यांना बोलतो मी की आज दोन्ही जे उमेदवार आहे, या गेल्या 5 वर्षात जर आपण या दोन्ही उमेदवाराला जर पाहिलं तर कुठेतरी या दोघांच्या भांडणाच्या स्वरूपामध्ये कुठेतरी जिल्हा विकासाच्या गतीने मागं झालेला आहे. आणि या भांडणामुळे अशाच भविष्यात जर भांडणं जर चालत राहिलेले आहेत तर भविष्यात अमरावती जिल्ह्याची जे विकासाची जी गती आहे ते कुठेतरी मंदावली जाईल. आणि विविध जे शासनाच्या योजना लोकांपर्यंत त्या पोचून चाललेल्या आहेत तर त्या कुठेतरी खुंटवलेल्या आहेत. त्यात कुठेतरी ॲडजस्टमेंट होत आहे, कुठेतरी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या गोष्टीला एक त्यांचं पाठबळ भेटत आहे, त्या माध्यमातून लोकांना त्या योजना योग्य त्या मिळत नाही. आणि या सर्व गोष्टींवर फॉर एक्झाम्पल आज जर विचार केलं, साधं इरविनचं उदाहरण पाहिलं, विविध आरोग्य याचे उदाहरण जर पाहिले तर आज कुठेतरी या जिल्ह्यामध्ये एवढे खासदारसाठी जे लोक आज नियुक्त होऊन राहिले आहेत यांचं विशेष कार्य कुठेतरी मला तरी पाहायला मिळत नाही. त्यामुळे या दोन उमेदवार महत्त्वाचे जे आज आहेत तिथे, तर कुठेतरी बाबा यांनी स्वतःचं कुठेतरी एक सांगायचं की बाबा त्यांना त्यांचं विजन काय, रोजगाराविषयी विजन काय, जिल्ह्याला विकासाकडे नेण्याकडे विजन काय, हे विजन मांडण्याचं एक त्यांनी पहिले एक सर्वात पहिले प्रथम एक त्यांनी पुरावा द्यावा, त्यानंतर आपण त्या पद्धतीचे कॅन्डिडेट आहोत त्याचा एक पूर्ण हे आपला हे विषय म्हणा. जनता की मन की बात हे शीर्षक देऊन आपण लोकसभा खासदाराचं या ठिकाणी आपण पुन्हा या ठिकाणी पुन्हा नागरिकांच्या मत घेत आहो. युवकांनी आरोप केलेला आहे काही विकास झाला नाही, आपण काय सांगाल याबद्दल? विकास झाला नाही असं म्हणता येणं थोडस म्हणजे काय म्हणावं त्याला आता चुकीचं आहे. ते विकास हा झालेला आहे. आज रस्त्याचं झाडं म्हणजे महामार्ग कधी नव्हे एवढ्या पर्वावरती गडकरी साहेबांनी त्या खात्याला न्याय दिलेला आहे. आणि मोदीजींनी पण त्यांचं जे पंतप्रधान पद आहे
त्याच्यामध्ये ज्या योजना शेतकऱ्या गरिबांसाठी ज्या काही जनसेवेसाठी ज्या योजना आहेत त्या राबवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. जनता आमच्या सोबत आहे. आपण भाजपाचं पक्ष या ठिकाणी मानत आहे. आपण युवक आहात. आपला एक प्रश्न आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी लाल किल्ल्यावरून स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि युवकांना दरवर्षी 2 कोटी रोजगार म्हणून घोषित केलं होतं. काय वाटतं? आपण सुद्धा एक युवक आहे, युवकांना रोजगार मिळाला, काय सांगाल आपण याबद्दल? युवकांना रोजगार मिळाला 100% तर असं म्हणणं योग्य होणार नाही. कारण का बेरोजगारीचा प्रश्न हा आतापासूनचा नाही आहे. हा बेरोजगारीचा प्रश्न आतापासून नाही, हा 4 वर्षामध्ये आलेला, 4.5 वर्षामध्ये हा प्रश्न सोडवणं खूप कठीण आहे हे प्रामाणिक मी मानतो इथे. परंतु मुद्रा योजनेच्या माध्यमातून किंवा आता अमरावतीच्याच विभागामध्ये म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्येच जे आगामी जे प्रोजेक्ट आहे किंवा जे आता चालू प्रोजेक्ट आहे, जसं रेमंड कंपनी आहे, खूप साऱ्या कंपन्या आलेल्या आहे नांदगाव पेठ, जे पूर्ण डॅमेज होती, बॅकलॉग हा खूप आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, असे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बॅकलॉग खूप आहे. तर तुम्ही 4 वर्षामध्ये तरी कामं प्रगतीपथावरती आहे. तुम्ही आज जर का रस्ते वगैरे हा विकास नाही म्हणता येणार का? रस्त्याचा जाळं उभं झालेलं आहे अमरावतीमध्ये. कधी नाही एवढ्या पर्वावरती रस्ते बनत आहे. सांस्कृतिक मंदिर आहे म्हणजे सांस्कृतिक भवन आहे, असं खूप डेव्हलपमेंट होत आहे अमरावतीमध्ये. अमरावतीमध्ये डेव्हलपमेंट होतच नाही किंवा झालाच नाही असा मुद्दा म्हणणं हे म्हणजे चुकीचंच आहे असं मी नमूद करतो. काँक्रीटीकरण हा अतिशय छान मुद्दा आपण घेतलेला आहे. हा न भूतो न भविष्यती हा विषय चांगला झालेला आहे. शहरात काँक्रीटीकरण, जिल्ह्यात रस्ते बांधणी सुरू झालेली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा आपण या ठिकाणी जनता की जनमत आपण घेत आहो, काय सांगाल आपण? या जिल्ह्यामध्ये रोजगार मिळाला आहे, कंपनी निर्माण झालेला आहे की कंपन्या पुन्हा बंद झाल्या आहे, काय बोलाल आपण? तुम्ही 4 वर्ष पहिलेच जर का हातात मध्ये घेतलं, 4 वर्ष पहिलेची अमरावती आणि मोदी सरकार आल्यानंतरची अमरावती, तर रेमंड कंपनी आहे, सियाराम आहे, परत अजून रतन टाटाची जे रतनची जी कंपनी आहे, सोफिया वगैरे, ह्याच्यामध्ये युवकांना रोजगार मिळालेला. आता आगामी प्रोजेक्ट आपला वॅगन कारखाना येतोय बडनेरामध्ये. प्रगतीपथावर काम आहे असं म्हणता येणार नाही की काम झालंच नाही किंवा 4 वर्षामध्ये काम नाही झालं. तर 4 वर्षामध्ये खूप सारं काम झालेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. माझ्या मित्रांनी भाजपाचे पदाधिकारी आहे, त्यांनी सांगितलं खूप काही काम जिल्ह्यात झालेलं आहे. काय बोलाल आपण? काँग्रेसचे पदाधिकारी आहे, काय बोलाल आपण? मी सर्वप्रथम या शहराच्या माध्यमातून आपण जे सिटी न्यूज चॅनलची जी प्रतिक्रिया नोंदवण्याची एक चांगली प्रक्रिया नोंदवली आहे याचं आपणास अभिनंदन करतो. माझा मित्र देवेंद्र याने एक छान माझ्यासमोर याला उत्तर देण्याची एक संधी दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे नरखेड रेल्वे लाईनवरचा तो उड्डाणपूल. आता हे म्हणजे पूर्ण शहरात जिल्ह्यात त्यांनी काँक्रीटीकरण आणलं. माझ्यासोबत चला गेल्या सातत्याने 4 महिन्यापासून पाठपुरावा करतो. मोठे मोठे खड्डे पडलेले होते त्या उड्डाणपुलावर. माझ्या माध्यमातून मी ते शेंडगे साहेबांच्या माध्यमातून मी ते खड्डे बुजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, बुजवलं. आज त्याच काँक्रीटीकरणामध्ये सलाखावरती निघालेलं आहे आणि याची जबाबदारी जसा त्या उड्डाणपुलाची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही बांधलं म्हणून त्या शिवसेनेच्या खासदार साहेबांनी घेतली होती की सर्वप्रथम आम्ही बांधलं ते पूल, उद्घाटन आम्ही करू. तर आता त्याची ते एवढ्या निष्कृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे याची जबाबदारी कोण घेणार? दुसरं महत्त्वाचं, एवढे मोठे उड्डाणपूल हास्य या देशात होत आहे, ह्या उड्डाणपुलाचा हास्य झाला त्याची जबाबदारी कोणता पक्ष घेणार, कोणती सरकार घेणार हे सर्वप्रथम ठरवावं. तिसरं महत्त्वाचं, जर हे म्हणत असाल की आम्ही इथं रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना आणला, रेमंडचा कारखाना आणला, सियाराम आणला, तर यांनी फक्त 4 वर्षात फक्त लोकांना चुत्या बनवण्याचं काम केलेलं आहे. याच्यावरतं यांनी स्वतः काहीच केलेलं नाही आहे. याचं जिथं आता उदाहरण ते रेल्वे दुरुस्ती वॅगन कारखाना राष्ट्रपतीला भेटलेला एक गिफ्ट आहे काँग्रेस गव्हर्नमेंटकडून. दुसरं म्हणजे जो पंचतारांकित MIDC आणली त्याचं श्रेय सर्व काँग्रेस गव्हर्नमेंटला जाते. डायनॅमिक अनुभव उभारणीचा कारखाना काँग्रेस गव्हर्नमेंटच्या शासनात पारित झालेला होता. त्याच्यानंतर हे जे आपलं इंडस्ट्रीयल झोनमध्ये ते आपले हे जे म्हणतात सियाराम रेमंड सारखे आपलं काय म्हणतात टेक्सटाईल पार्क, त्याच्या निर्मितीची घोषणा काँग्रेसच्याच काळात झालेली होती. आणि महत्त्वाचं तिसरं उदाहरण म्हणजे आता यांनी म्हटलेलं आहे की रोड डेव्हलपमेंटचे काम या रोडपासून युवकांना कोणते फायदे होणार आहे हे सर्वप्रथम यांनी सांगावे. 2 करोड रोजगार कुठे गेले? 2 करोड 16 यांनी या जुन्या वस्तीत दोन तरी युवकांमध्ये जॉब दिला काय? याची पहिले स्वतः जात चढवांनी पडताळणी करावी,
त्याच्यानंतर हे मुद्दे मांडावे असे लोक जनतेची दुसराबूल करून आणि जनतेच्या समोर असे फालतूचे मुद्दे मांडून मी म्हणतो यांची सरकार सत्ता सत्य देणार नाही आहे. तुम्ही चार वर्षात वास्तविक काय केलं ते लोकांना सांगा. एअर सर्जिकल स्ट्राईक केली त्यात किती आतंकवाद्यांचा खात्मा झाला. आमचे 40 जवान तिथं हुतात्मी झाले. आम्ही डोळ्यांनी टीव्हीवर पाहिलं त्यांच्या शहीदांची आतापर्यंत राग बुजत नाही. तर तुम्ही पाकिस्तानला शुभेच्छा देता कितपत योग्य आहे. मोदीजी उत्तर द्या. मोदीजी आम्ही पुऱ्या देशाचे चौकीदार. आम्ही तुमच्या पाठीमागं उभं राहू. या गोष्टीचं उत्तर द्या कितपत योग्य आहे. त्या पाकिस्तानला तुम्ही शुभेच्छा देता पाकिस्तान डेच्या दिवसावर आणि आम्हाला इथं सांगता की एअर सर्जिकल स्ट्राईकच्या नावावर तुम्ही मतं मागता. अभिनंदनला भारतात परत आणलं त्याच्या नावावर मतं मागता आणि फक्त भारत पाकिस्तान आणि हिंदू मुसलमानचे द्वेषभाव निर्माण करून त्याच्यावर मतं मागता. तुमच्याजवळ दुसरे मुद्दे कोणते आहे ते आधी ठरवा. त्याच्यानंतर आम्हाला आता मैदान राम मंदिर बांधलं काय 370 कलम म्हटली काय कालाधन देशात आला काय 15 लाख जमा झाले काय त्याच्यानंतर नोटबंदीचे फायदे काय झाले. नोटबंदीचा विरोध रिझर्व्ह बँकेने केलेला होता. त्याच्यानंतर हा हिटलरशाही निर्णय एकतर्फी घेण्यात आला आणि त्याच्यात जे मृत्युमुखी पडलेले जनता आहे त्यांच्या परिवाराला तुम्ही किती सांत्वन केलं आणि त्याच्यापासून झालेले फायदे अगोदर सांगा जनतेला. जनतेला तुम्ही चुत्या समजू नका आणि यानंतर जनता तुम्हाला निवडून देईल याची अपेक्षा जरी तुम्हाला वाटते तरी आम्ही गेल्या 6 वर्षात जर संघर्ष करून या जनतेच्या मधात जाऊन जनतेला एक समजवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला वाटते यावेळेस जनता तुमच्या या भूलथापाला बळी पडणार नाही व यांना तुमची जागा दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही. काय वाटते आपल्याला अमरावतीमध्ये लोकसभा उमेदवार अनेक पक्षाचे उमेदवार उभे आहे. माननीय खासदार आनंदराव अळसूळ पुन्हा आपल्या शिवसेना पक्षात घेऊन उभे आहे. नवनीतजी राणा युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस RPI नवनीत राणा यांना पाठिंबा दिला आहे. काय वाटते आपल्याला कोण येणे शक्यता आहे. आता आपण सांगितलं आहे आपण भाजपावर कडाडून टीका केलेली आहे. लोकसभा उमेदवार कोण निवडून येईल काय वाटते आपल्याला. सर्वप्रथम मुद्दा जनतेचा विकासाचा आहे. गेल्या 10 वर्षात जर अमरावती जिल्ह्याचा विकास पाहन तर नगण्य आहे. हरिसाल देशातली पहिली डिजिटल सिटी डिजिटल विलेज म्हणून घोषित केलं होतं. आज तुम्ही तिथली कंडिशन जाऊन पहा. तिथे मोबाईल नेटवर्क नाही मिळत. तिथे त्या वन रक्षकांच्या वाकी टाकीवरून ते मोबाईल पोलिंग बूथ निर्माण केलेले आहे. तिथे जाऊन बघा त्या हरिसालची कंडिशन. हे म्हणतात आम्ही रेल्वे वॅगन प्रोजेक्टची हे म्हणतात की आम्ही आणलं. चला ठीक आहे तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही आणलं. त्यात तुम्ही भविष्यात सांगा इथले किती लोक लावले. रेमंड तुम्ही आणलं. जुने असतीचे 2 पोरांचे नाव सांगा. ह्या जुन्या अस्थितून 2 पोरं तुम्ही रेमंडमध्ये लावले. आता महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणता की खासदार कोण निवडून येणार. खासदार यंदा काँग्रेस महागठबंधनचाच निवडून येणार खात्रीने सांगतो विश्वासाने सांगतो आणि मेहनत करून सांगतो की यंदा खात्रीने महागठबंधनचा खासदार भाभी नवनीत राणे निवडून येणार. जनताची मन की बात जनता की मन की बात मध्ये पुन्हा जुन्या वस्तीमध्ये काँग्रेस भाजपा शिवसेना युवा स्वाभिमानचे पदाधिकारी आपापली पक्षाची भूमिका मांडित आहे. यानंतर मी युवा स्वाभिमानचे अयुब भाई यांना प्रश्न करतोय की आपली युती झालेली आहे. युती म्हणजे आपल्याला युवा स्वाभिमान पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे. काय मुद्दे राहिले आपले युवा स्वाभिमान पक्षाचे. अमरावती जिल्हा 24 लाख जनता आपल्याला मतदान करणार आहे. काय मुद्दे राहिले असे जनता करिता. सबसे पहले मैं सिटी न्यूज का धन्यवाद मानता हूं कि उन्होंने जनता के बीच में आके कुछ अच्छे मुद्दे पूछे हैं. मैं युवा स्वाभिमान की नवनीत राणा जी जो इस जिले के अंदर खड़ी है लोकसभा में और कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस RPI और शेतकरी संगठन का इनको हमको पाठिंबा मिला है. जो अभी बात हुई है कि 4.5-5 साल में जो भी भारतीय जनता पार्टी ने क्या किया है. सबसे पहले मैं ये पूछना चाहता हूँ कि यहाँ के जो खासदार 10 साल से रहे आनंद राव जी अड़सूर साहब इन्होंने स्वयं कौन सा उद्योग लाया है और यहाँ की बेरोजगारी बताए कि दूर की है. ये सबसे पहले वो बताए कि यहाँ पर बेरोजगार अभी तक के उन्होंने कोई उद्योग नहीं लाया है. राष्ट्रपति महोदय प्रतिभाताई पाटिल ने जितने उद्योग के इन्होंने लाभ लिए हैं ये सब उसी टाइम आए हैं. ये सब जनता को मालूम है. जनता की दिशा भूल करने के लिए 10 साल से माननीय खासदार साहब इस जिले के अंदर. मैं तो ये पूछना चाहता हूँ जुनी बस्ती के तमाम लोगों से मेरे हिंदू मुस्लिम सिख ईसाई तमाम जो लोग हैं क्या हमारे खासदार साहब यहाँ पर कब आए और किसको दिखे. मैंने तो आज तक के देखा नहीं है. और अगर ये बताए कि हमारे यहाँ के लोकप्रिय आमदार माननीय रवि जी राणा ने जितना बटेरा मतदार संघ के अंदर विकास किया है
ये आप यहाँ की जनता जानती है। ऐसा नहीं कि सांस्कृतिक भवन का काम चालू है साउथ मैदान पर, कहीं ऐसे शादी खाने का काम चालू है, जितने बड़े बड़े काम उद्योग यहाँ पर रोड आप देख रहे हैं कि राजा पेट से लेकर बड्डेरा यवतमाल के पॉइंट तक के कांग्रेस का 56-55 करोड़ का काम चल रहा है। ये हमारे माननीय आमदार रविंद्र राणा साहब ने लाया है। मैं भारतीय जनता पार्टी शिवसेना इन तमाम से ये पूछना चाहता हूँ कि मकसूद मरा नहीं, हफीज डरा नहीं, 370 हटी नहीं, मंदिर बना नहीं, गंगा साफ हुई नहीं, रोजगार मिला नहीं, काला धन आया नहीं, अच्छे दिन आए नहीं, और 15 लाख गरीबों के खातों में डाले नहीं गए, आज रुपया मजबूत नहीं हुआ है, पेट्रोल गैस के दाम घटे नहीं। मैं गरीब और हमारे यहाँ की जवान जनता और किसान जो कि आज मर रहा है, मैं आप तमाम लोगों को चाहता हूँ कि हमारे इस जिले की नवनीत राणा साहब इस मतदार संघ के अंदर ज्यादा से ज्यादा वोटों से चुन के आएगी। और ये हमारा आज यूपीओ का जो समर्थन मिला है राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस और शेतकरी संगठन और हमारे आरपीआई का, ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। मैं तमाम जनता से आजीजाना और मौजबाना गुजारिश करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ कि आने वाली 18 तारीख को हम अपना बहुमत अच्छे अरे जो नवनीत जी राणा इनको दे, और उनके कार्य की जो सराहना है 10 साल से जो आप देख रहे हैं कि नवनीत जी राणा गिरने के बाद पूरे मतदार संघ के अंदर होली मनाने के लिए लगातार 9 साल से आपको मालूम है कि मेलघाट के अंदर जाती है, आज तक के खासदार महोदय ने होली मना के नहीं देखी है, जनता के बीच में नहीं आए हैं, उन्होंने दिवाली ऐसी मना के नहीं देखी है, जनता के बीच में नहीं आए, ईद उन्होंने मना के नहीं देखी है कि मुस्लिम समुदाय के बीच में आए। नवनीत जी राणा ने सब समाजों को जोड़ा है और उनके साथ में अपना त्यौहार मनाया है, यही हमारे नवनीत जी राणा की एक मिसाल है। और इस जिले के अंदर नवनीत जी राणा सेकुलर राष्ट्रीय एकात्मता और सद्भावना के साथ पे चलने वाली एक उम्मीदवार है। काला पैसा परत आला नहीं, नुकसान नागरिकांचं झालं, योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाही, अनेक योजना फस्त झालेल्या आहे असा थेट आरोप अयुब भाई यांनी केलेला आहे। आपण भाजपाचे आहे, काय सांगाला यांच्या? सबसे पहले मैं सिटी चैनल का धन्यवाद करता हूँ। हमारे भाई अयुब भाई ने जो बोले है कि स्वाभिमान पार्टी के आमदार इन्होंने बडनेरा शहर में काफी अच्छा विकास किया है, मुझे तो ऐसा लगता है कि इन्होंने किराना और साड़ी बांटने के साथ दूसरा कोई विकास ही नहीं किया बडनेरा शहर के अंदर। सिर्फ मिडिल क्लास लोगों को साड़ी किराना और चार चक्के की गाड़ी और साड़ी के भी आधे आधे टुकड़े बांटे गए, और ये बोलते जब 56 करोड़ का जो यहाँ विकास किया गया है, शादी भवन शादी खाना जो बनाया गया है, रोड का काम है, पुल का काम है, सबसे पहले आमदार साहब को यह पूछो कि ये निधि किसके खाते से आई हुई है, ये निधि देने वाले कौन है? सत्ताधारी पक्ष देवेंद्र जी मुख्यमंत्री साहब ने निधि दी है, और यहाँ लोगों को बेवकूफ बनाते हैं कि मेरे मुख्यमंत्री के साथ में नगीज के संबंध है, मेरे ऐसे संबंध है, मेरे वैसे संबंध है, कार्यक्रम लेते हैं मुख्यमंत्री साहब का फोटो लगाते हैं कार्यक्रम में, और इधर भारतीय जनता पार्टी का विरोध करते हैं। भारतीय जनता पार्टी के पास में टिकट मांगने को है, टिकट नहीं मिलने के वजह से उन्होंने दूसरे पक्ष की टिकट लिया है। स्पष्ट करू द्या, नंतर आपल्याला चांस येईल, आपल्याला चांस येईल, त्यांचं मत त्यांना स्पष्ट करा, बोला बोला बोला। और ये बोलते कि मोदी साहब ने 5 साल में क्या विकास किया है, मोदी साहब ने 5 साल में क्या विकास किया है तो सब जनता को दिख रहा है, और 70 साल में कांग्रेस पार्टी ने क्या विकास किया है ये भी सबके सामने नजर में आ रहा है कि 5 साल में मोदी सरकार ने क्या विकास किया है। 70 साल में जो कांग्रेस पार्टी ने विकास नहीं किया है वो 5 साल में मोदी सरकार ने किया है। अरे अपन तो अपना खुद का घर, अपने खुद के भाई, खुद के बहना, खुद की माँ बहना नहीं संभाल सकते ढंग से, मकान ने बांधे 70 साल से, आज तक के अपन ने कई लोग बडनेरा मतदार संघ के अंदर जूनी बस्ती बडनेरा में आज यहाँ कितने लोग हाथ खड़े करके बोलो कि मैंने आज मकान 20 लाख का 25 लाख का बांधा, 70 साल की उम्र हो गई, बाप मर गया, बच्चे आज भी सर्विस करके अपना पैसे कमा रहा, मकान ने बांध सका है। मोदी साल 4.5-5 साल में क्या इतना विकास करेंगे, उनको और 5 साल देना चाहिए, आने वाले 15 साल देना चाहिए, हिंदुस्तान को अमेरिका बना देंगे, रूस बना देंगे। इतना बोल के मेरे 2 शब्द खत्म कर। या जनमत या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, यामध्ये माझ्यासोबत जुळलेला आहे एक लोकसभा अपक्ष उमेदवार, त्यांच्याकडून जाणून घेऊया ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे रिंगात उभे आहे, काय नाव आपलं? क्रांतीवीर मानकरजी। क्रांतीवीर मानकरजी, काय मुद्दा आहे आपला? एक खूप मोठं पाऊल आपण उचललेलं आहे, मोठमोठे पक्षाचे उमेदवार रिंगात उभे आहे, 24 लाख जनता मतदान करतील, आपलं काय मुद्दा आहे? आपण अपक्ष म्हणून आपण हिम्मत केली आहे, काय सांगाल आपण? या देशामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून
कांग्रेस, बीजेपी, अन्य पक्ष आलेत, पण या देशातील शेतकऱ्याचा प्रश्न मिटलेला नाही, या देशातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मिटलेला नाही, या देशातला विद्यार्थ्याचा प्रश्न मिटलेला नाही, असे अनेक प्रश्न या देशामध्ये विस्कळीत पडलेले आहे। त्यासाठी मी या देशाच्या विकासात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले आहे, आणि या देशात प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी मी 35 कलमी विधेयक लिहिलेला आहे। जनतेला एवढीच विनंती आहे की या देशामध्ये जर प्रत्येक मानवाचा कल्याण साधायचं असेल, प्रत्येकाचा विकास व्हायचा असेल, तर अपक्ष निवडून आणणं महत्त्वाचं आहे। कारण पक्षवाला उमेदवार जेव्हा तुमच्या भागातून निवडून जातो, त्यावेळ त्याचा कान हायकमांडच्या हाती असतो, आणि हायकमांड जेव्हा त्याचा कान दाबतो, तर तुमचा पक्षाचा उमेदवार पार्लामेंटमध्ये खाली बसतो। जेव्हा पार्लामेंटमध्ये खाली बसतो, तेव्हा तुमच्या विभागाचा प्रश्न कोणताही उमेदवार मांडत नाही, हे लक्षात घ्या। सुशिक्षित बेरोजगारी का वाढली आहे हा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। या देशामध्ये झिरो बजेट आणलं, विद्यार्थी शिकलेत, पण झिरो बजेट खाली 26 करोड जनता सुशिक्षित बेरोजगार रस्त्यावर फिरते आहे। ज्या दिवशी अमरावती जिल्ह्यामध्ये भरती होती, त्या दिवशी मी पाहिलं तर सुशिक्षित बेरोजगारावर नाजायज लाठीचार्ज। आम्हाला आपल्याला थोडं थांबवतोय, आपण अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहात, 24 लाख जनतेपर्यंत आपण कसे पोहोचाल? कोणते ठळक मुद्दे कोणते असे आहे की जनता आपल्याला पसंती देईल? या देशातल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी मी या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मी हाताळणार आहे। मी गाव तिथं तलाव, तिथं तलाव, तिथं रोजगार म्हणून भोई समाजाच्या आंदोलनासाठी कार्यरत होतो, त्यासाठी त्यांना काम मिळावं म्हणून मी प्रश्न रेटणार आहे। मी या देशातल्या प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी, शेतकऱ्याच्या विकासासाठी, शेतकऱ्याच्या साधवारा कोरा करण्यासाठी या ठिकाणी प्रस्ताव मांडणार आहे। असे अनेक प्रश्न आहे की ज्यातून या देशातल्या प्रत्येक मानवाचं कल्याण साधणार आहे, अशी प्रश्न मी 35 कलमी विधेयकामध्ये मांडलेली आहे, आणि ती 35 कलमी विधेयक पार्लामेंटमध्ये मांडण्याची मी या अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक मतदाराला संधी मागतो आहे। मला मतदान नको, तुमची संधीचा आशीर्वाद पाहिजे आहे, आणि संधीचा आशीर्वाद घेऊन मी तुमचे प्रश्न पक्षापेक्षा अपक्ष कसा तिथे पार्लामेंटमध्ये गाजल याचं चित्र तुम्हाला जनता की मन की बात मध्ये या जुन्या वस्तीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी जे आपले मुद्दे स्पष्ट केलेले आहे। मी पुन्हा या बाजूला माझ्यासोबत जुळलेले माझे मित्र, काय भूमिका आपली, काय स्पष्ट मत आहे, कोणता पक्ष कोणता उमेदवार निवडून येईल, नागरिकांच्या करिता कोणकोणत्या योजना पुरवेल, आपण कोणत्या पक्षाशी संबंधित? महत्त्वाची एक गोष्ट आहे, या ठिकाणी जो साबिबान पक्षाचे रविभाऊ राणा, नवनीत भाऊ राणा, या ठिकाणी नवनीत भाऊ राणा लोकसभेसाठी उभी राहणार आहे। जो नॅशनल पार्टीचा पक्ष आहे, काँग्रेस पक्ष, तो पार्टीचा पाठिंबा जे पार्टीवाले ह्या संघटनेवाल्यांना देऊन राहिलेले आहे, याच्यापेक्षा मला तर असं वाटत नाही आहे की पार्टी नॅशनल पार्टी राहिलेलीच नाही आहे, त्यांच्याजवळ कॅन्डिडेटच नाही आहे। एक संघटनेला पाठिंबा देऊन राहिले, नॅशनल पार्टीचा कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी उभा का नाही केला? त्याला महाराष्ट्राचा जाणता राजा आपण ज्यांना म्हणतो राष्ट्रवादी पक्ष, ते यांना पाठिंबा देऊन राहिलेले आहेत, त्यांच्याजवळ पण कॅन्डिडेट नाही आहे। याचाच अर्थ तुम्ही मोदी साहेबांना घाबरून राहिलेले आहे, आणि अडसूर साहेबांना पाळण्यासाठी जे काही तुम्ही प्रयत्न चालवले आहे, जे काही महागंठन होऊन राहिले या ठिकाणी तुम्ही का बरं तुम्ही दादा पक्षवाले, नऊ पक्षवाले एकत्र येऊन राहिले, याचाच अर्थ आहे तुम्ही मोदी साहेबांना घाबरून राहिले। आम्ही अडसूर साहेबांना निवडून आणू म्हणजे निवडून आणू, तुम्ही 4 पक्षाचा पाठिंबा घ्या का 10 पक्षाचा पाठिंबा घ्या, हा काही विकास नाही आहे। साया वाटणं, किराणा वाटणं, पाण्याच्या टाकीचा जो निधी आहे, हा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणलेला आहे, त्यांचं उद्घाटन शिवरावभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते झालेलं होतं, त्याच्यानंतर रविभाऊ राणा तिथं आले उद्घाटन करायले। तुम्ही कोणाकोणाच्या उद्घाटनावर ताबा टाकणार आहे, कोणाकोणाच्या उद्घाटन? आणि उड्डाणपूल जो आहे निंबोऱ्याचा, हा केंद्र शासनाचा निधी आहे,
आणि रेल्वे मध्ये जो निधी येते हा केंद्र शासनाचा निधी येते का बरं तुम्ही उद्घाटन करता तिथं कशाला कशाला जनता जनतेचा जनतेची दिशाभूल करता अडसूर साहेब हा संसद रत्न आहे आणि ते चांगले प्रश्न मांडतात अनेक या ठिकाणी जिल्ह्यात त्यांनी कामं केलेले आहे त्यांनी कोणालाही असे किराणा वाटून साड्या वाटून मतदान नाही मागितलं आहे आजपर्यंत ते साबी बाणानं निवडून आलेले आहे आणि आताही 4 लाखाच्या लिडीनं निवडून येणार आहे 4 लाखाच्या मताधिकारी अडसूर साहेब पुन्हा विराजमान होणार आहे तिसऱ्यांदा पुन्हा ते खासदार होणार आहे ताई आपल्याला मी प्रश्न करतो आपण राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी आहात काय उत्तर द्याल आपण याबद्दल सर्वप्रथम मी अमरावती शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ सुचिता आपले सिटी चॅनलचे आणि माझ्या बांधवांचे आभार मानते मला एवढंच म्हणणं आहे जे पक्ष श्रेष्ठींनी जो निर्णय घेतलेला आहे तो आमच्यासाठी योग्य आहे सर्व पक्षामध्ये आज आपण बघतोय आज महिलांवरील अत्याचार 2 लाख बँकेमध्ये खात्यामध्ये आले का जनतेच्या खात्यामध्ये आले का आज आपण खड्डेमुक्त भारत झाला असं बोलतोय आज रस्त्यांनी बघतोय खड्डेमुक्त भारत खरा झाला आहे काय बोलतात ना मोदी साहेबांनी आज 4 वर्ष 5 वर्ष 4.5 वर्ष झाले आहे काय काम केलंय काही काम नाही केलेले अच्छे दिन अपने नाही आए है अच्छे दिन उनके आए है नरेंद्रजी आणि मोदीजीचे अच्छे दिन आए है यही बात बताना चाहती हूँ मैं और मैं एक बोलती हूँ जो पक्ष श्रेष्ठ ने निर्णय लिया है हमारे यहाँ नवनीत राणा भाभी चुन के आएगी वो आएगी तो सबका ही भला करेगी मेरे सब भाइयों को मैं विनंती करती हूँ कि अगर वोट देना है आपको तो सिर्फ नवनीत राणा जी को दो उनका चुन के लाओ सर्वप्रथम मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिटी न्यूज या वृत्तवाहिनीचे अभिनंदन करतो 2014 निवडणुकीच्या वेळेस तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने मोठे मोठे आश्वासन दिले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून सत्तेवर विराजमान झाले उदाहरणार्थ 15 लाख असो राम मंदिराचा मुद्दा असो राम मंदिराच्या मुद्द्यावर तर भारतीय जनता पक्ष हा वर्षानुवर्षापासून राजकारण करत आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे परंतु त्यातली कुठलीही योजना म्हणजे मोदी सरकारची या 5 वर्षातली कुठलीही सफल झाली नाही आज आकडा जर बघितला तर महाराष्ट्रातल्या जवळपास 12 ते 13 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे शेतकरी असू की नाही आज जेव्हा हे विरोधात होते भारतीय जनता पक्ष तेव्हा हेच त्या तत्कालीन सरकारच्या विरुद्ध मोठे मोठे आंदोलन करत होते की शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव भेटला पाहिजे आज तुम्ही का ओरडत नाही त्याच्यावर आज तुमची सत्ता आहे आज तुमच्याकडे बहुमतात सत्ता आहे देशाने इतकं मोठं बहुमत तुम्हाला दिलंय राम मंदिर बांधायला तुम्हाला रोकलं कोणं शेतकऱ्यांचं भलं करायला तुम्हाला रोकलं कोणं आणि आज यांच्याजवळ या 5 वर्षात काही राहिलं नाही आहे जनतेसमोर मांडण्यासाठी म्हणून आज देशाला भावनिक करून मतं मागण्याचा एक पायंडा यांनी राबवलेला आहे आणि जो यांना प्रश्न विचारतील त्यांना देशद्रोही हा देशाच्या विरुद्ध आहे असं म्हणून हिनवलं जातं या देशात ही एक प्रकारची दडपशाही आहे एक प्रकारची हुकूमशाही या देशात चाललेली आहे पत्रकार इवन आपलं पत्रकार क्षेत्रात सुद्धा मोदी सरकारचा वाढता दबाव हा या देशावरचं एक भविष्यातलं मोठं संकट आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या गुढीपाडव्यापासून मोदी मुक्त भारतचा नारा या देशामध्ये दिला आहे आणि गेल्या 19 मार्चला सुद्धा त्यांनी हेच म्हटलंय की पक्ष कुठलाही असो परंतु आज मोदी आणि अमित शाह हे दोन व्यक्ती या देशासाठी घातक आहे आणि ते या देशाच्या राजकीय पटलावरून बाजूला होणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मोदी विरुद्ध पाठिंबा राहील आपल्या पक्षाने कोणती भूमिका स्पष्ट केली नाही कोणता उमेदवार असा काही यात घोषित केला नाही घोषित राहील काही पाठिंबा कोणा राहील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याच्या विरुद्ध जो योग्य उमेदवार असेल त्याच्या विरुद्ध जो योग्य उमेदवार असेल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा राहील आपल्यासोबत जुळले आहे मनसेचे पदाधिकारी त्यांनी सुद्धा आपले स्पष्ट मत व्यक्त केलं आहे बोला हॅलो मी गजू तरेकर आतापर्यंत लोकांनी फक्त पुरावे मागितले 5 वर्षापासून फक्त पुरावे मागत आहे पण याच्या अगोदर जे 60 वर्ष झाले कोणीही पुरावा दिला नाही आता लोकांना माहीत पडलं पुरावे द्यावे लागते हे लोकांना एक कळलं का पुरावे द्यावे लागते गव्हर्नमेंट कोणतंही असो का पुरावे द्यावे लागते आणि मोदीजींना चालू केले स्वतःचे पुरावे व
बरोबर आहे सर. आणि याच्यानंतर तुमचा जो मुंबई बॉम्बस्फोट हल्ला झाला होता त्यावेळे तुमची सरकार होती, तुम्ही काय केलं? एक महिना झाला तरी तुमचं काहीच त्याच्यावर ट्रीटमेंट नव्हतं. इथं एक हाती सत्ता दिली तुम्ही, दोन घंट्यात किंवा दोन दिवसात तुम्ही तुमचं दाखवून दिलं की पाकिस्तान पूर्ण उत्तर दिलं, सर्जिकल स्ट्राईक केली, तरी तुम्हाला सैन्यावर भरोसा नाही, तुम्ही त्याचेही पुरावे मागता. हे महत्त्वाची बाब आहे. तुम्हाला देशात राहायचं असेल तर तुम्ही पुरावे का मागता? आपल्या देशावर अभिमान नाही का? तुम्ही प्रत्येक गोष्टीचे पुरावे मागता. हे कोण नाही गेलं, ते कोण नाही गेलं. गंगा घाटवर प्रियंकाजी तिथं पाणी पिऊन राहिल्या, तुम्ही स्वच्छ काय आहात याच्या अगोदर कधी नाही पिल्या, पण या वातावरणात तुम्ही तिथं पाणी प्यायला गेला, म्हणजे पाणी स्वच्छ आहे. तुम्हाला सगळं माहीत आहे का सगळं परिवर्तन होत आहे, तरी तुम्हाला डोळे न करता विश्वास न करता ते फक्त हे करून याची बाजू मांडून हे योग्य नाही आहे. जे स्वच्छ आहे ते स्वच्छच राहणार आहे. आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना उमेदवार आनंद अडसूळ हे एकदा आणखी भगवा घेऊन केंद्रात जाणार आहे, म्हणजे जाणार आहे. नमस्कार, मनीष कुते. गेल्या 60 वर्षात जे काँग्रेसनं केलं हे कोणीच नाही केलं आहे. म्हणजे येणं जर केलं काम केलं असतं ते 5 वर्षात भाजप सरकारला शिवसेना सरकारला करायचं काम नसतं पडलं. येणे साधं शौचालय सुद्धा पोचू शकले नाही. आज नरेंद्र मोदीच्या सरकारचे शिवसेना सरकारचे आपण कामं बघतो, लोकांपर्यंत आवास योजना पोचल्या, मुद्रा लोन पोचल्या, प्रत्येक लोकांचा बँकेत खातं झालेलं आहे. आणि उद्योग रोजगाराचा प्रश्न आहे, रोजगाराची निर्मिती या ठिकाणी चालू आहे. आणि आपण बघतो की आपण काँग्रेसच्या याच्यात जो कसाब आहे हा कसाब हा मुंबईपर्यंत आला होता, पण आता तुम्ही पहा का हा जो पाकिस्तानचे जे हल्ले आहे हे तिथंच रोखल्या चाललेलं आहे. आज जर पुन्हा जर आपण काँग्रेसची सत्ता दिली तर हा कसाब आपल्याला अमरावती सुद्धा येऊ शकते, हे या ठिकाणी सांगतो. आणि आनंदराव अडसूळ शिवसेना भाजप युतीचे हे उमेदवार नक्की 4 लाख होताना निवडून येईल. आणि पुन्हा भगवामय वातावरण येईल. बोला मोदी सरकार की जो. सर्वात पहिले सिटी न्यूज चॅनलचे अभिनंदन की जुन्या वस्तीमध्ये छोट्या शहरामध्ये आपण हा कार्यक्रम राबवत आहात. आणि सर्व विरोधी पक्ष हे म्हणून राहिले की मोदी कशासाठी, तर मोदी अडसूळ कशासाठी, तर अडसूळ आणि मोदी हे देशाचा स्वाभिमान आहे, देशाच्या सैनिकासाठी सर्वात पहिले, देशाच्या आत्मसन्मानासाठी मोदी आहेत. अडसूळ साहेब आत्मसन्मानासाठी मोदी साठी, मोदी हा गोर गरिबांना आतापर्यंत लोन कर्ज मिळत नव्हते, जे 5-7.5 लाख मुद्रा लोन भारत देशामध्ये वाटण्यात आले त्यांच्यासाठी, जे स्वच्छालय नव्हते आज प्रत्येक घरात 15,000 दिले, 2.5 लाखाचा प्रश्न सोडा, तुम्ही याच्या पहिले 5,000 देऊ शकले नाही. काँग्रेसच्या काळात 5,000 देऊ शकले नाही. आज प्रत्येक घरात स्वच्छालय मिळाला, 6 करोड गॅस सबसिडी सिलेंडर मिळाले प्रत्येक गरीबाला आज. आणि सर्वात मोठा प्रश्न, देशावर काँग्रेसचं लक्षच नव्हतं, आमची बॉर्डर आमची सीमा पाकिस्तान देश आमच्या घरात घुसून राहिला, हे यांना आता माहीत पडलं जेव्हा मोदींनी स्ट्राईक केलं. आतापर्यंत हे झोपले होते, आतापर्यंत पुरावे नव्हते मागे ते. आतापर्यंत मोदींना विश्वास आहे, 125 करोड जनतेचा विश्वास आहे. आणि हे भारतातले 57-58 भ्रष्टाचारी पक्ष एकत्र येऊ किंवा 100 एकत्र येऊ तरी मोदीजींना हे हरवू शकणार नाहीत. हा यांचा 100 करोड जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हा मोदी सोबत आहे. आणि आपण विश्वासाने सांगतो की अडसूळ साहेब यांचं काम हे नाली छोटे मोठे साखर वाटप हे यांचं काम नाही, खासदार संसद मध्ये पट्टू आहे ते. आणि त्यांना भारतातून एक संसद पट्टू आपला अमरावती नाव त्यांनी कमावलेलं आहे तिथे. त्यांचे मोठे मुद्दे असतात, त्यांना छोटे मोठे कामाचं काहीच आवश्यकता नाही त्यांना. आणि राहिला इथं विरोधी पक्षांचा की ज्यांना नॅशनल पक्षांचा किरण भाऊंनी सांगितलं अंबळगाळने आता की तुम्ही त्या पक्षाचं एक घड्याळ किंवा एक पंजा देऊ शकले नाही तर तुमची म्हणजे काय आहे आता, तुम्ही नॅशनल पक्ष राहिला कुठे आता. सर्वात पहिल्या जनतेला हा जनतेला समजायला पाहिजे की अपक्ष उमेदवार हा आज विलासा देशमुखच्या सोबत म्हणतात देशमुख माझ्यासोबत, देवेंद्र फडणवीसोबत म्हणतात देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत, कसले तुमचे रवीराणा. जेव्हा जेव्हा सत्ता मुख्यमंत्री तेव्हा रवीराणा ते मुख्यमंत्र्याच्या जवळचे म्हणतात. मग आहे का विरोधी पक्ष हे रवीराणाच्या भोवती फक्त खेळत आहेत आणि रवीराणा त्यांना खेळवत आहे, यांच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. राजेंद्र दारोकर, शिवसेना शहर प्रमुख बडनेरा. लोकसभेची निवडणूक हो घातलेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की अडसूळ साहेब शिवसेनेचे 5 टर्म खासदार राहिलेले आहे, आता ही त्यांची 6वी टर्म आहे. ते असेच निवडून नाही आले, त्यांचे या मतदारसंघात भरपूर कामं आहे. चिखलदऱ्यात पवनचक्कीचा प्रश्न असो, तिथे ऊर्जा निर्माण करून तिथल्या कुरकू लोकांना, गरीब लोकांना, त्यांना घराघरात वीज पोचवली आहे. आमच्या इथल्या बडनेरा शहराची जर
बाप पाहिली तर वॅगिन कारखाना आणलेला आहे, अनेक रेल्वे गाड्या त्यांनी इथून बडनेरातून सुरू केलेल्या आहे। युती झाली नसती तरी अडसूर साहेब मताधिक्याने निवडून आले असते, आता तर युती झाली दुधात साखर पडली म्हणते असं काम झालेलं आहे। त्यामुळे अडसूर साहेबाचं काम जे आहे ते सर्वसामान्यांना घेऊन चालण्याचं काम आहे। शिवसेनेच्या सोबत ते एक निष्ठ राहून या मतदारसंघात कमीत कमी 3 ते 4 लाख मताधिक्याने निवडून येणार आहे। आता जर पाहिले या मतदारसंघात नवीन जे बावलं निवडणूक लढवत आहे ते साखर वाटप हे काम साड्या वाटप जाऊ दे, हळदी कुंकाला वाटत असते, हे काम खासदाराचे आहेच नाही, खासदाराचे मोठ्या लेवलचे काम, मोठे मोठे कामं करा, पवन चक्की सारखे रेल्वे गाड्या सुरू करा, आता पुणे कोणती आपली अमरावती पुणे सुरू केली, बडनेरातून हिरवी झेंडी, असे मोठे मोठे कामं करा, लहान कामासाठी खासदार नसतात। म्हणून या अमरावती जिल्ह्यात सर्वात मताधिक्यानं जर निवडून येतील तर ते आनंदरावजी अडसूर साहेब निवडून येतील। जय हिंद जय महाराष्ट्र। या जनता की मन की बात मध्ये या जुन्या वस्तीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जोडलेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवार पदाधिकारी आरोप केलेला आहे, आपापले मत स्पष्ट केलेले आहे। एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की या जिल्ह्यामध्ये खासदार आनंदरावजी अडसूळ, एक प्रश्न निर्माण झालेला आहे की अडसूळ साहेबांनी धारणी तालुक्यातील एक गाव दत्तक घेतलं होतं, त्या गावामध्ये आजही सुद्धा दुष्काळ पडलेला आहे, कोणतीच उन्नती किंवा तिथे विकास झालेला नाही, याबद्दल मी भाजपाचे आपण या ठिकाणी पदाधिकारी आहे काय सांगाल आपण? सर धारणीमध्ये याच्या पहिलेच नाही तर 57 वर्षापासून तिथे दुष्काळ होता, फक्त एक गाव नाही तर तिथले 247 गावं दुष्काळग्रस्त होते, ते 5 वर्षात जमतेम 200 गावापर्यंत आपण पोहोचू शकलो, जे 57 वर्षात पोहोचू शकत नाही ते आपण 5 वर्षात पोहोचू शकलो, आणि जो छोटा मोठा विकास राहिला 2-4 गावं राहिले तर या दुसऱ्या टर्ममध्ये मोदीजी अडसूळ यांच्या नेतृत्वात 100% करून देऊ, तिथे आम्ही सिटी चॅनल आपल्या स्वतः घेऊन देऊ आणि ते गाव आम्ही आपल्याला दाखवू। आता नवनीतजी राणा यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय गवई गटांनी पाठिंबा दिला आहे, काय वाटते आपल्याला ही ताकद मोठी ठरेल की पुन्हा आपले दोन पक्षांचा पाठिंबा आनंदराव अडसूळना पाठिंबा देईल म्हणून मोठी ताकद निर्माण होईल, काय पुन्हा निवडून येणार की आपण? हे राजकी बात है, सुलभाताई खोडके है, बाकी उधर दिलीप इंगोल है, वो आपको यहाँ पे नहीं बता सकते, मैं उनके इसमें इतनी गड़बाजी है कि ये पिछले साल 2.5 लाख मिले थे, ये साल 1.5 लाख 2 लाख जाएंगे, गुनून देव पारे 1.5 से ऊपर चले जाएंगे, और अडसूळ साहेब को कोई टेंशन नहीं, और जितने देव पारे जाएंगे उतने अडसूळ साहेब उतने लीड से आ जाएंगे 4 लाख से, ये लिख के ले लो असि काय सांगला आपण याबद्दल? सर्वप्रथम हे जे विरोधक म्हणून बोलतायत, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो मी सर्वप्रथम या गावाचा नागरिक, पक्षानंतर यांनी यांच्या खासदार साहेबांनी स्थानिक लेवलचे जिल्ह्यातील किती प्रश्न सोडवले हे म्हणतात, रेल्वे आगन कारखाना आम्ही आणला त्याचे पुरावे आम्ही देतो, काँग्रेस गव्हर्नमेंटने ते राष्ट्रपतीला गिफ्ट केलेलं होतं, आता त्यांनी श्रेय घेतलेलं आहे कायचं, उड्डाणपुलाचं, तर किती खड्डे पडलेले आहे त्याच्यात, भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचं श्रेय तुम्ही घेणार काय? हे अगोदर बोला, केंद्र शासनाचा निधी आहे, केंद्र शासनाचा निधी आहे, तर त्याला आनंदराव अडसूळांनी आणलेला निधी आहे, त्यात एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, तर त्यात एवढा मोठा आपल्याला एक प्रश्न घेतोय की या देशामध्ये 1952 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची सुरुवात झाली, मी पुन्हा त्या मुद्द्यावर येतो की अमरावती जिल्ह्याची या लोकसभा 1952 ची निवडणूक सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम या देशामधले कृषी मंत्री पहिले पंजाबरावजी देशमुख हे निवडून आले होते, त्यानंतर पुन्हा त्यांच्या पत्नी आणि पुन्हा ते, त्यानंतर 10 वर्ष या जिल्ह्याचं संसद रत्न म्हणून संसदपटू म्हणून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते, त्यानंतर सुद्धा 4 शिवसेनेचे पदाधिकारी निवडणूक लढले आणि 4 वेळा पुन्हा ते संसद पोचले, काय वाटते आपल्याला? 10 वर्षाचा रेकॉर्ड आणि 4 वर्षाचा शिवसेनेचा सलग निवडून येणं, काय वाटते आपल्याला? काँग्रेस माघार घेत नाही का? एक सांगू इच्छितो तुम्हाला, तुम्ही महत्वाचा प्रश्न केला, परंतु त्याच्या अगोदर माझी रुकलेली बाजू होती, आता हे म्हणतात केंद्र सरकारने ते रेल्वे उड्डाणपुलासाठी पैसा पाठवलेला, खासदार आहे तर स्वाभाविक आहे तर खासदार निधीतून येणार, पण त्यात ते खड्डे पडलेले आहे, जसं तुम्ही त्या उड्डाणपुलाचं श्रेय घेता, भ्रष्टाचाराचं श्रेय तुम्ही घेता का?
हे माझी मागणी आहे सर्वप्रथम, कारण की चार महिन्यापासून मी त्या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करतोय. दिल्लीपर्यंत गेलो, दिल्लीहून वापस आलो, कारण की यांची बोगस सरकार बसलेली आहे. पीयूष गोयल त्या प्रश्नावर उत्तर देऊ इच्छित नाही. त्यांचे हे रेल्वेचे अधिकारी मोठे मोठे तोंडात दीड गप बसून बसलेले आहे. आणि तिसरा महत्वाचा, आता तुम्ही जे बोलले, आतापर्यंत जे काँग्रेसचे खासदार निवडून आलेले आहे त्यांनी केलेला विकास बघा आणि ह्या 10 वर्षात झालेला विकास बघा. अतिशय 10 वर्षात झालेला विकास सांगा. महत्वाचं म्हणजे बडनेऱ्यात असलेला टेक्सटाईल पार्क, बडनेऱ्यात 1997 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारनं बडनेऱ्यात टेक्सटाईल पार्क ची निर्मितीची घोषणा केली होती. तो टेक्सटाईल पार्क तुम्ही नांदगाव पेठला नेऊन टाकलेला आहे. दुसरं महत्वाचं, बडनेऱ्या शहराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. नाही, महत्वाचं म्हणजे सौरव विरोधक एक बंद होता तेव्हा यांचं तोंड उघडलं नाही. आता मोदी सरकारनं त्याला डेव्हलप. मोदी कोण आहे? मोदी हे लोकप्रतिनिधी आहे. ते काम करणार नाही तो कोण काम करणार? 2 करोड बेरोजगारांना नोकरी देण्याचा प्रश्न त्यांचा होता. त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. ते त्याच्यावर जनता की मन की बात मध्ये पुन्हा काँग्रेसने प्रश्न निर्माण केलेला आहे. 2 करोड बेरोजगार, तुम्ही हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करून मत घेण्याचा आताही प्रयत्न करताय. ते सर्जिकल स्ट्राईक, आता तेच मुद्दे. जर सरकार सत्तेत तुम्ही आहे तर बॉर्डरची रक्षा करणं काम तुमचं आहे. भांडणं तुम्ही लावता आम्ही लावत भांडणं. आता राम मंदिरचा मुद्दा आहे, 370 कलमेचा मुद्दा आहे. हे कुठे गेले? सर्वात पहिले ते सांगा, भाजपाचं कार्यालय 800 कोटी रुपयाचं बनवता, बाकी तुम्हाला राम मंदिरच्या बांधकामासाठी तुम्हाला पैसा सापडत नाही. राम मंदिर ताटपत्री में और भाजपा कार्यकर्ते एसी में बैठे हुए, ऐसा क्यों? आपण थोडं थांबतोय. मी पुन्हा एक प्रश्न निर्माण करतोय. एक युवका जो पुन्हा परत येतोय, एक आपण सर्वसामान्य युवक आहे, या देशाचं भावी नेतृत्व म्हणून आपल्याला समजलं जात आहे. या देशाचा नेता निवडण्याचं सर्वात मोठं कार्य या देशातील युवक करणार आहे. काय वाटतं आपल्याला, युवक उदासीन राहिला आहे का? सर्वे केला असता पंतप्रधान मोदीजींनी दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचा त्यांनी संकल्प केला होता. लाल किल्ल्यावरून त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अनेक योजना त्यांनी जाहीर केल्या होत्या. सर्वे केला असता गेल्या 47 वर्षाचा उच्चांक बेरोजगारीचा वाढलेला आहे, रेकॉर्ड तोडलेला आहे. काय वाटेल आपल्याला एक युवक म्हणून? मोदी साहेबांनी जे लाल किल्ल्याला जे 2 करोड लोक युवकांना मी रोजगार देऊ हा जो त्यांनी विषय जो केला, मी राष्ट्रीय स्तरावर बोलण्यापेक्षा सध्या जिल्ह्यावर येतो, कारण सुरुवात मला जिल्ह्यापासून करणं गरजेचं आहे. कारण ज्या जिल्ह्यात मी राहतो त्याच्याबद्दल मला विचार करणं जास्त गरजेचं आहे. आज जिल्ह्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे बरेचसे प्रोग्राम अमरावतीमध्ये चालतात, पण मला असं वाटत नाही की बाबा ज्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये जे लोक सध्या ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे त्यांना परिपूर्ण रोजगार आतापर्यंत मिळालेला नाही. हा पहिला विषय. दुसरा महत्त्वाचा विषय की रोजगाराबद्दलची आज जसं भारताचा पाठीचा कणा म्हणून युवक म्हणून म्हटला जातो आणि त्याच्या भरोशावर आज पूर्ण भारत आहे हे आपण म्हणायला काही हरकत नाही, यात मी शंका करू शकत नाही. तर त्यांना रोजगार कसा मिळाला पाहिजे त्यासाठी एक मधात स्टेटमेंट आलं होतं, कोणी म्हटलं ते नाही मानू शकत मी, की बा तुम्ही ब्रेड पकोडे काढून तुम्ही तुमचा रोजगार तयार करा. तर हा जो विषय जो मांडला गेला, मला असं वाटतं का कुठेतरी त्या युवकांच्या भावना दुखवल्या गेल्या आहे. जर ब्रेड पकोडे काढायचे होतेच तर ते 2 करोड लोकांचे स्टेटमेंट देणं गरजेचं नव्हतं. 2 करोड युवकांना रोजगार द्यावा म्हणजे हा विषय त्यांनी मांडायला नव्हता पाहिजे. त्या व्यतिरिक्त बऱ्याचसा तर इथे दोन्ही गटामध्ये चर्चा चालू आहे. मला दोन्ही गटातल्या चर्चामधून महत्त्वाची चर्चा मला अशी मांडायची आहे की वॅगन फॅक्टरीचा जो विषय आज इथे आपल्या नजरेसमोर आलेला आहे, मला एक छोटासा आणि महत्त्वाचा प्रश्न त्यांना सर्वांना करायचा आहे की ज्या लोकांच्या त्यांनी शेती घेतलेल्या आहेत, तुम्ही म्हणता ना की 2 करोड लोकांना रोजगार द्यायचा, युवकांना रोजगार द्यायचा आहे, तर त्या शेतीवाल्या त्यांचे जे मुलं बाळ होते त्यांनाही रोजगार देण्यासाठी ही सरकार मुगारलेली आहे. तर तो विषय त्यांनी आतापर्यंत कम्प्लीट केलेला नाही. तर सर्वात पहिले त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांच्या मालमत्तेची त्यांच्या घामाची जी कमाई करून केलेली ती जमीन त्यांनी घेतलेली आहे. आणि भविष्यात असं तिथे होईल किंवा काय होणार आहे हे आपण नाही सांगू शकत, पण असं होण्याचे चान्सेस जास्त आहे की आज तिथले जे साधे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे प्रोजेक्ट दिले गेले आहेत ते तिथे कुठेतरी बाहेर राज्याचे बिहारी राज्य असो, युपी असो किंवा व्यतिरिक्त महाराष्ट्र सोडून राज्य असो, तिथले कॉन्ट्रॅक्टर तिथे येऊन बसलेले आहेत, त्यांचे कर्मचारी इथे बसलेले आहेत. मला एक प्रश्न करायचा आहे की बडनेऱ्यातले बरेचसे असे युवक आहेत ते खाली आहेत, आजही त्यांना रोजगार नाही. आणि कुठेतरी
एका एमपी मेंबर ऑफ पार्लियामेंट या सदस्याच्या माध्यमातून कुठेतरी बहुत वरच्या लेवलवर सेटलमेंट करून तिथे कुठेतरी दुसरे रोजगार बसवायचे आणि या रोजगारासाठी जे आज अमरावती जिल्ह्याचे जे युवक आहे कुठेतरी संतुष्ट नाही. रेमंडचा विषय थोडा पहिले घेतला, मी रेमंडच्या बद्दल बोलेल. रेमंडसाठी जे एज मर्यादा जी दिली आहे ती 24 वर्षाच्या आतमध्ये दिली आहे. मला हे म्हणायचं आहे की गेल्या 5 वर्षात खासदार साहेब इथे निवडून आलेत, याच्या अगोदरही सेनेचं खासदार इथे होते, याच्या वेळेत जेवढे सेनेचे खासदार होते यांच्या कार्यकिर्दीमध्ये या वेळेमध्ये जेवढे रोजगार आतापर्यंत थांबलेले आहेत, त्यांचे आयटीआय पूर्ण होऊन त्यांचे आज वय वाढलेले आहेत, तर त्यांचं 24 वर्षाचं वय कसं काय भरणार आहे? मग ते कुठे जाणार आहे? त्यांची पर्याय व्यवस्था काय? तर त्यांची पर्याय व्यवस्थेसाठी 2 करोड लोकांना रोजगार द्यायचा आहे. पण माननीय पंतप्रधान साहेबांनी मला हे सांगावं की 2 करोड कोणत्या युवकांना रोजगार देणार आहे, त्याची एज लिमिट काय असली पाहिजे. कारण आज युवकाला जर रोजगार जर नसेल तर त्याच्या कुटुंबाची एक जे भिस्त असते ते त्याच्यावर पूर्ण अवलंबून आहे की माझा मुलगा उद्या कमवाल तर उद्या कुटुंब चालवेल. तर युवकाला जर रोजगार मिळाला नाही तर तो कुटुंब कुठून चालवणार आहे? त्यामुळे गरिबी हा विषय कुठेतरी सुटणार नाही. त्यामुळे देश आपला विकसित झाला किंवा विकसित झाला. युवकांना मुद्रा लोन योजना काढून स्वावलंबी बना असं योजना त्यांनी काढलेली आहे. काय वाटते आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये किती युवकांना मुद्रा योजनेचा फायदा झाला असेल? चांगला प्रश्न आहे तुमचा. मी एक ज्ञानपुष्प बहुते संस्थेचा सध्या जिल्हाध्यक्ष सुद्धा आहे. आमच्या जवळजवळ 30 शाखा संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये चालू आहे. मध्यात एक छोटा प्रोजेक्ट मी मध्यात आणला होता, एक कडकनाथ या कोंबडीचा प्रोजेक्ट होता. जो ते त्या कोंबड्यांच्या माध्यमातून त्या लोकांना कुठेतरी सरकारच्या माध्यमातून ते आपल्या स्वतःच्या माध्यमातून आपण रोजगार तयार करायचा. तर त्या 32 समितीला मी त्यात सर्व लोकांना कुठेतरी प्रत्येकाला 50,000 मुद्रा लोन त्यांना मंजूर करून द्यायचा. 1 50 पिले त्यांना द्यायचे आणि 50 पिलेच्या माध्यमातून त्यांना 20,000 शेड, बाकी रुपयाचं त्याचं खाद्य वगैरे सर्व करून 3 महिने त्याची डेव्हलपमेंट करायची आणि कडकनाथ या जे मेन कंपनी आज आपल्या भारतामध्ये एमपीसी त्या कंपनीला पुन्हा प्रोव्हाइड करायचा, असा त्यांना रोजगार करायचा. तर मला एक आतापर्यंत असं वाटते की बा मुद्रा लोनसाठी मी जिथे कुठे गेलो त्या विषयावर कमीत कमी त्या मुद्रा लोनचा घुमण्यासाठी 2 महिने पूर्ण लागून गेले आणि मुद्रा लोन कुठेतरी योग्यरित्या त्यांनी दिलं नाही. सर्वांचं एकच आलं की आमचा अकाउंट एनपीए झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे जवळजवळ 2 करोड 3 करोड एवढ्या लोकांनी एवढ्या रुपयाचा इथे 50,000 लोन मुद्रा लोन घेतलेला आहे, पण आम्हाला त्याचे रोजगार म्हणजे त्या प्रकारचा लोन आम्हाला कुठेतरी मिळून नाही राहिलेला आहे. तर हे स्वतः मी जिवंतपणे उदाहरण मी घेतलेलं आहे, नाही तर मला असं मला म्हणायचं आहे की त्या मॅनेजरच्या माध्यमातून स्टेटमेंट जिल्ह्याभर येऊ द्या. जेवढी बँक आहे नॅशनलाइज बँक आहे त्यांच्याकडून माध्यमातून एखादी स्टेटमेंट असं येऊ द्या की मुद्रा लोनसाठी आम्ही मी आम्हाला थांबतोय. मधल्या दिवसापूर्वी काही एक विषय निघत होता, मैं चौकीदार हा विषय निघाला होता. मैं चौकीदार नंतर निघाला होता की चौकीदार नंतर निघाला की जनतेमधून काही सोशल मीडियाच्या माध्यमातून मैं भी चौकीदार या मैं भी चौकीदार विषयी क्या बोल सकेंगे आपण? आप क्या बोल सकेंगे मैं भी चौकीदार? आज हकीकत में कि नेपाल जो था चौकीदारी चोर पूरे मैं आपको चौकीदार के बारे में उल्लेख कर रहा हूं. आपने बहुत सही मुद्दा पूछा है. नेपाल जैसा चौकीदार में बहुत मशहूर था दुनिया के अंदर. आज हमारे माननीय मोदी जी खुद चौकीदार बन गए हैं. ये हमारे लिए भारत के लिए शर्म की बात है कि चौकीदार और एक थानेदार चौकीदार के ऊपर कार्रवाई करता क्या नहीं करता, ये आप तमाम लोगों को मालूम है. अगर हमारा भारत अगर चौकीदार बनते रहेगा तो कैसा चलेगा? मेरे भाइयों, नौजवान साथियों को आज बेरोजगार नहीं मिल रहा और हमारे मोदी जी सरकार अपने मोदी जी चौकीदार बन के बैठे. बताओ इन्होंने राइफल की चौकीदारी क्या की? मैं आपसे पूछना चाहता हूँ, बताओ इन्होंने क्या क्या ऐसे कितने ऐसी चोरी की है और ये चौकीदार बता रहे कि मैं चौकीदार हूं. देश के चौकीदार होते तो आज वो जो बाहर से पाकिस्तान की तरफ से इधर आने वाले वो नहीं आते. अगर इनकी चौकीदारी अगर मजबूत होती तो आज हमारे ऊपर हल्ले ना होते. आज आप देख रहे हैं, आज मैं आपको बता देना चाहता हूं कि ये अपनी चर्चा है. हमारे बंडेरा मतदार संघ और हमारी राष्ट्रीय एकात्मता और सद्भावना हमारे यहाँ पर नवनीत जी राणा जो खड़ी है, मैं आपको ये बता देता हूं जिस तरीके से ये कह रहे हैं, नवनीत जी राणा 5 लाख वोटों से इस लोकसभा मतदार संघ के अंदर जीत के आएगी और ये शेर के साथ में कि दिए जले या बुझे आफ्ताब आएगा और यकीन करो या ना करो इनके लाभ आएगा और जिले में इनका बताऊं आपको भाई. एक तरफ प्रधान मोदी जी का चेहरा सब भारत में फेमस होते जा रहा है, एक हीरो बनते जा रहा है, उनके अपोज में बहुत बड़ा एक महागठबंधन तैयार हो गया है.
अलग अलग पक्ष के बड़े बड़े नेते एक हो गए, क्या लगता है आपका, आपको क्या लगता है? बिल्कुल, ये आपने जो प्रश्न पूछा है ये बहुत अच्छा है, इसमें कोई दो मत नहीं है, मगर चौकीदार के साथ में सभी चौकीदार बनने को जो कर रहे हैं, इनका परिणाम 23 तारीख को मालूम पड़ जाएगा कि दिल्ली के अंदर कौन जाके बैठ जाएगा। ये अपनी चौकीदारी अपने घर में लेके जाएंगे और अपनी कुर्सी घर में रख देंगे। आता चौकीदार चोर है यार, हे जे नारे लागलेले आहे याच्या संदर्भात मला बोलायचं आहे। मेन म्हणजे चौकीदार हा शब्द यांचा जो आहे, चौकीदार चोर आहे त्याच्यावरती बोलतो। चौकीदार चोर आहे हा इथल्या 20 लाख जे चौकीदार आहे त्यांचा अपमान केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकीदार म्हणून उद्देशून। हजारो जे चौकीदार आहेत त्यांचा अपमान केलेला आहे काँग्रेसनी, आणि ह्याच्या आधीही 2014 मध्ये चायवाला म्हणून हिणवण्यात आलेलं होतं। तरीही मोदी जनतेने मोदींना जनाधार दिला आणि ते बहुमताने निवडून आले, बरोबर। आणि ह्या वेळेनं चौकीदार चोर आहे, म्हणजे हजारो चौकीदारांचा अपमान केलेला आहे। म्हणजे काँग्रेसचा नीती हीच आहे की जे गरीब लोक आहेत, जे म्हणजे काम करून कष्ट करून का हे करतात, त्यांच्यावरती नेहमी टीका करायचं, त्यांना डॉमिनेट करायचं काम काँग्रेस करते। बोला, एक अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या सोबत आहे, आपण पदाधिकारी आहात, आपण फक्त एक मिनिट आतमध्ये बोला, आपलं स्पष्ट भूमिका मत व्यक्त करा की भाजपाचे पदाधिकारी काँग्रेस, काँग्रेसचे भाजपा, आपण अपक्ष, आपल्याला कोणताच अपक्ष नाही, काय वाटते आपल्याला? या देशामध्ये जी संसद भवनामध्ये खासदाराला आमदाराला निधी दिल्या जाते, ही काही त्याच्या घरची निधी नसते, ही जनतेची निधी असते, आणि जनतेची निधी युटिलाइज झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे। या अमरावती जिल्ह्यातच आता ज्या ज्या लोकांनी निधी दिली आहे ती वापस जात आहे, म्हणजे अमरावती जिल्ह्याचा विकास आहे का हे जनतेने ठरवायचं आहे। आणि अमरावती जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर ही निधी तुमच्या हक्काची निधी असते आणि ती निधी युटिलाइज झाली पाहिजे। आतापर्यंत कोणत्याही शिवसेनेच्या खासदारांनी किंवा काँग्रेसच्या खासदारांनी किंवा आमदारांनी कसल्याही प्रकारची निधी चा फक्त फायदा आपला मोठेपण घेण्यासाठी केलेला आहे हे लक्षात जनतेने घेतलं पाहिजे। निधी काही कोणाच्या घरची नसते, निधी हे गव्हर्नमेंटची असते, जनतेची असते। माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला की जे 40 जवान जे शहीद झाले, 40 जवान जे शहीद झाले आहे, ज्या वेळेस तिसरा दिवस येते राग जळायची असते। 40 जवान शहीद झाले, राख विजायचीच आहे, तर मोदी साहेब तिथे भूमिपूजन करत आहे हे तुम्हाला योग्य वाटते का? 40 जवान शहीद, ज्याच्या घरातलं कोणी शहीद होते ना त्यालाच कळते की शहीद म्हणजे काय असते। शहीद हे तुम्हा आम्हाला कळणार नाहीये, कारण तुमच्या घरातलं कोणी शहीद झालंच नाहीये, फक्त आपण बोलतो आहे। आज तिसऱ्या दिवशी राग विजाची आहे, मोदी साहेब भूमिपूजन करत आहे, एक लाजीरवाणी गोष्ट आहे। याचा जर विचार करायला पाहिजे आपण, काही जर विचार केला तर कळेल तुम्हाला। म्हणून याच्यासाठी सांगतो आपल्याला आता योग्य निर्णय घ्यायचाच आहे आणि नवनीतजी राणा यांना निवडून आणायचंच आहे। चौकीदार या विषयावरून बोलतो, जेव्हा या देशामध्ये आतंकवादी हल्ला होतो, 40 ते 45 जवान मारल्या जातात, हा आरडीएक्स येतो कसा, तेव्हा देशाचे चौकीदार काय करत असतात? आणि दुसरा विषय की या देशातून नीरव मोदी, विजय माल्यासारखे लोक या देशाला बुडवून या देशाचे कोट्यवधी रुपये हडप करून देशाबाहेर पडतात, तेव्हा देशाचे चौकीदार काय करत असतात? आणि या सगळ्या प्रश्न मला बोलू द्या। आणि त्यांना त्यांचं मत व्यक्त करू द्या, थांबू द्या। देशाचे चौकीदार या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून फक्त आपल्या पक्षाचा प्रचार करण्यात मग्न होते आणि मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाइजमेंटवर यांनी पैसा खर्च करत काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात काँग्रेस युक्त राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष स्वतःचा बनवलेला आहे, काँग्रेस युक्त भाजप। माझं नाव कृष्णा गवाळे, शिवसैनिक। मला इतकं म्हणायचं आहे की बा हे म्हणतात की बा नीरव मोदीनं पैसे घेऊन पळाला, नीरव मोदीला अटक झाली लंडन मधून, त्यांनी स्टेटमेंट दिलं की 13,000 करोड मध्ये माझा फक्त 32% वाटा शेअर आहे, बाकी पूर्ण काँग्रेसच्या लीडरांचा वाटा आहे त्याच्यामध्ये।
विजय माल्या पळून गेला हे सगळे काँग्रेसचे चेले आहे, मोदींचे नाही आहे. आणि आपल्या इथे जे चालू आहे काय रोजगार मिळाला नाही, आमचे जे भावी आमदार आहे आमदार चालू आहे यांनी म्हटलं होतं की बा सूतगिरणी चालू झाल्याशिवाय मी लग्न नाही करेल. आणि या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आपले आमदारांनी काय केलं बडनेरामध्ये साखर वाटल्याशिवाय दुसरं काय केलं त्यांनी, हे त्यांनी म्हटलं होतं बा दारू देशीचं बा दुकानदार चालू झालं त्यांनी फक्त दुसऱ्या कामाची भूमिपूजन केली, त्यांनी काहीच केलं नाही. आणि म्हणते आता मी की आता ते म्हणतात की मी खासदार बनल्यावर त्यांचं मत त्यांनी व्यक्त करू द्या शॉर्टकट आपलं व्यक्त मत. मी थांबवतोय माझ्या मित्रांना माझ्या बंधूंना थांबवतोय. अतिशय छान त्यांनी उत्तर दिलेलं आहे आपले उत्तर. आता आपल्याला वेळ कमी आहे तर आपलं शॉर्टकट मध्ये आपलं मत व्यक्त. 70 वर्षात जर काम केले असते तर मोदी साहेबांना काम करायच नसतं लागलं. 70 वर्षात तुम्ही काय काय केलं हे सांगा. 4 वर्षात मोदी साहेबांना सगळं तुम्ही मांगता, मला सांगा. आरक्षण मांगता, कामं मांगता, चर्चा रंगलेली आहे, चर्चा रंगलेली आहे. तुम्ही सर्व वर्षात काय केलं याचा बायोडाटा समजून जावं. आपण समजावं. शेवटच्या वेळ आलेला आहे. जुन्या वस्तीमध्ये सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत जुळलेले आहे. त्यामध्ये काँग्रेस असो, मनसे असो, भाजपा असो, युवा समाज असो, अनेक पदाधिकारी कोणता निघणार आहे. 24 लाख आपल्याला या जुन्या वस्ती मधून शेवटचा निरोप घ्यायचा आहे. आणि आपण आता पक्ष शांत घेऊ घ्या. शेवटचा आता आपला झाला तर ठीक आहे. शेवटचा आपला आभार मानायचा आहे. आभार मानायचा. या जुन्या वस्ती मध्ये लोकसभा उमेदवार 2019 चा होणाऱ्या 18 एप्रिलला 24 लाख मतदार आपल्या मतदान करून एक खासदार म्हणून निवडून देणार आहे. माझ्यासोबत या बडनेरा विधानसभा मतदारसंघामधील जुन्या वस्ती मधील सर्व भाजपाचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी, अपक्ष उमेदवार आणि वेगळ्या पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी आपापली मत या ठिकाणी स्पष्ट केली आहे. कोणी प्रत्यारोप, कोणी आरोप, कोणी विकास, तर कोणी विकासापासून वंचित, तर अनेक आरोप प्रत्यारोप या सर्व माझ्या बांधवांनी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मात्र येणाऱ्या 18 एप्रिलला 24 लाख मतदार या अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण निवडून देईल हे आपल्याला येणाऱ्या 18 एप्रिलला पाहायचं आहे. नेमका कौल कोणत्या पक्षाच्या उमेदवाराकडे आहे, नेमका कौल येथील जनता कोणता उमेदवार निवडून देईल, पुन्हा भाजपा पक्ष निवडून येईल का की पुन्हा काँग्रेसची सरकार बसणार का, हे मात्र आपण सांगू शकणार नाही. तर या भारतातील जनता सांगणार आहे त्यांच्या एका मताने. तर पुन्हा आपण याच पद्धतीने याच तालुक्यामधील पुन्हा वेगळ्या तालुक्यामध्ये वेगळ्या भागामध्ये जाऊन तेथे सुद्धा तेथील हजारो जनतेशी थेट संपर्क साधून जनता की मन की बात या थेट प्रोग्राम मध्ये आपण पुन्हा जनतेचा कौल घेणार आहे. तोपर्यंत पाहत राहा जनता की मन की बात. जनता पार्टी शिवसेनेचा मी आता सर्वसामान्य जनता मधून पुन्हा येत आहो. जनता मध्ये येणार आहोत, जनता मध्ये, जनता मध्ये येणार आहोत, जनता मध्ये, जनता मध्ये येणार आहो. शेवटचा शेवट पक्ष एक सर्वसामान्य
एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जो कोणत्या पक्षाची पवार साहेबांचा बोलता धनी कोण मी एक सामान्य सर्वसामान्य जनतेमधून एक नागरिकांचं ज्येष्ठ नागरिक मधून या जुन्या वस्तीतील एक नागरिक माझा जुळलेला आहे त्यांचं मत काय कोणत्या पक्षाकडे त्यांचं मन व्यक्त होईल मात्र मी आपला विनंती करतो प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपलं हे मन की बात आहे प्रत्येकाला मन की बात ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि स्वतंत्र आहे प्लीज कृपा करून आपण आपापल्या मध्ये कृपया भांडणं करू नका आणि पक्षाचं फक्त मत व्यक्त करा आपल्या उमेदवाराचं मत व्यक्त करा कोणता उमेदवार योग्य आहे कोणता अयोग्य आहे हे आपलं मत व्यक्त करू शकता आपण मी सर्वसामान्य नागरिकांकडून विचारतो की काय वाटतं आपल्याला या देशातील आता निवडणूक होणार आहे आणि एक मोठ्या जे राजकारण आहे संसद म्हणून काय वाटते आपल्याला कोणता पक्ष योग्य कोणता उमेदवार योग्य सर्वप्रथम आपल्या सिटी न्यूज चॅनलचं मी हार्दिक स्वागत करतो प्रत्येकाने आपले आपले मत मांडलेले आहे आणि बहुतेक जे आपले खासदार आहे आनंदराव अडसूळजी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये असं फारसं काम काही असं दिसत नाही आहे बोलू द्या फारसं असं काम मला दिसलेलं नाही आहे मी कधी त्यांना असं जास्त कधी या मतदारसंघामध्ये बघितलेलं सुद्धा नाही आहे आणि बाकी जे आहे जे आपले काँग्रेसचे काही आपण म्हणतो आहे ते सुद्धा त्यांनी काही जे योजना आहे अगोदरच्या त्याच योजना त्या बाकी पक्षांनी राबवलेल्या आहेत व आमदार रवी राणा जो म्हणतो आपण तो एक त्याच्याकडे बघितलं तर त्यांनी काहीतरी आपल्या या बडनेरा मतदारसंघामध्ये सर्वसामान्याच्या काहीतरी जे गरजा आहेत त्या गरजा त्या लक्षात घेऊन ते आपलं परीने ते काम करीत आहे मला हे म्हणायचं आहे जनता शून्य झालेली आहे जनताला भूलतापा काही असं आश्वासन देऊन जनता ते आता बळी पडणार नाही जनतेला सगळं माहीत आहे आणि जो जनता आपला योग्य निर्णय देईल या परिसरातील ज्येष्ठ नागरिक म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे आणखी आपण अनेक नागरिकांचे आपण थेट पक्वान विचारणार आहोत माझ्या मागे असलेले काही युवकांना मी समोर इथे बोलावू इच्छितो बोला हा युवक माझ्याशी जुळला आहे काय बोलू आपण याबद्दल हॅलो एक शांत कल्ला किती हॅलो माझं नाव अंबर सिंघई हॅलो मी अंबर सिंघई आपला जो लोकसभा निवडणूक जी आता आहे 18 एप्रिलला आपला लोकसभा मतदारसंघ हा जवळपास 18 लाखच्या जवळपास 18-19 लाख जनतेचा आहे त्या हिशोबाने 6 विधानसभा मतदारसंघ यात ॲड आहे त्यातून बडनेरा जो आहे हा सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे माझ्या माहितीनुसार बरोबर त्या हिशोबाने बडनेरा जो विधानसभा मतदारसंघ आहे सगळ्यात मोठा अमरावती जिल्ह्याचा विधानसभा मतदारसंघ या तुलनेने बाकीच्या मतदारसंघापेक्षा विकास जो आहे या तुलनेने सध्या माझ्या मते थोडा कमी आहे 18 एप्रिलला लोकसभा निवडणूक आहे उमेदवार कोण येऊ कोण न येऊ हे मी आता सांगू शकत नाही आणि मी ते जनता ठरवेल फक्त अपेक्षा आमची एवढी आहे की जनहित देशहित आणि विकास करणारा उमेदवार निवडून आला पाहिजे हे माझं मत आहे धन्यवाद जनहित विकासहित या आपले त्यांनी मत या युवकाने व्यक्त केलेलं आहे या जुन्या वस्तीमध्ये लोकसभा 2019च्या निवडणुकीच्या या ठिकाणी जनता की मन की बात हा कार्यक्रम म्हणून आपण जनते थेट जनतेमधून आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधून त्यांचं मत आपण घेतलेलं आहे
अनेकांनी आपापले मत व्यक्त केलेले आहे, अनेकांनी कोणता पक्ष निवडून येईल, कोणता उमेदवार निवडून येईल हे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेले आहे। युवकांनी सुद्धा आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे। या जिल्ह्यातील 19 ते 20 लाखाची जनता मात्र मतदार मात्र कोणत्या नेत्याला कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देईल हे मात्र येणाऱ्या 18 एप्रिलला आपल्याला पाहायचं आहे। मी सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या 18 एप्रिलला आपण सर्वांनी मतदान बजावून आपला योग्य उमेदवार निवडून द्यावा, कोणीही मतदारापासून वंचित राहू नये। आपल्या सर्वांना मी विनंती करतो। शेवटचा एक प्रश्न, माझ्यासोबत एक पत्रकार म्हणून जुळलेला आहे, त्या पत्रकाराची काय भूमिका आहे, काय अभ्यासक आहे, त्यांचा या सर्व जिल्ह्यातून या जिल्ह्यातून त्यांचा कोणता अभ्यास आहे, कोणता त्यांचा या निर्णय त्यांचं मत आहे, अस्सलाम वालेकुम, आदाब, सत श्री अकाल, जय भीम। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमरावती हलचल न्यूज़ के लिए। अभी मैं खड़ा हूँ बडनेरा जूरी बस्ती चावड़ी चौक के अंदर। अभी आपने यहाँ देखा सिटी न्यूज़ का प्रोग्राम यहाँ पे चालू था और बहुत ही अच्छा लगा। जो बडनेरा छोटी सी बस्ती है, सबसे व्यक्तिगत संबंध रिलेशन अच्छे है। ये ऐसा लगता है कि भाई मतलब के कोई राष्ट्रवादी है, कोई सेना है, कोई मंच है, ऐसा कुछ भी नहीं है। और जहाँ तक मैं देख रहा हूँ अब 2019 आने वाला 2019 के अंदर अभी कुछ भी नहीं कह सकते। सेना और भाजपा कह रहे हैं कि हम 5 लाख से जीत के आएंगे हमारा कैंडिडेट। इधर युवा स्वाभिमान के नवनीत राणा और उनके कार्यकर्ता कह रहे हैं कि हम 6 लाख से जीत के आएंगे। अभी आने वाला वक्त ही बताएगा और जो निर्णय होगा वो जनता भी डिपेंड करेगा। असाच कार्यक्रम आपण पुढच्या पुढच्या वेगळ्या कार्यक्रम घेऊन पुन्हा एरिया मध्ये पुढच्या तालुक्यामध्ये जनता की मन की बात हा कार्यक्रम घेऊन येणाऱ्या लोकसभा 2019 18 एप्रिलला होणाऱ्या मतदान मधून पुन्हा आपल्याशी थेट संपर्क साधणार आहे। कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या वेगळ्या तालुक्यामधील वेगळ्या परिसरामध्ये नागरिकांचा कौल कोणत्या पक्षाकडे कोणत्या उमेदवाराकडे आपण त्यांच्याशी थेट जनता की मन की बात या कार्यक्रमात पाहणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज।